नमस्कार, मी डॉक्टर अमोल रवंदे, होमिओपॅथिक तज्ज्ञ. आज मी करोना आजारात येणारी लक्षणे व त्या लक्षणांवरून जी सामान्यतः होमिओपॅथिक औषधी मदत करीत आहेत त्याबद्दल थोडी माहिती देणार आहे. नवीन होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी व होमिओपॅथीचा थोडं बहुत अभ्यास असणाऱ्या सामान्य जनतेसाठी हा व्हिडिओ बनवला आहे. परंतु माझी सर्वांना विनंती आहे की तज्ज्ञ होमिओपॅथिक डॉक्टरांच्या सल्ल्यानेच होमिओपॅथिक औषधी घ्यावीत. मागच्या 2 महिन्यात मला जे काही फोन आलेले मित्रांचे, रुग्णांचे, व अंदाजे 100 वरील रुग्णांना दिलेल्या औषधाला जो प्रतिसाद मिळालेला आहे त्यावरून बहुतांश रुग्णांना जे औषधी लागत आहेत त्याबद्दल थोडक्यात चर्चा करूयात. बहुतांश रुग्णांमध्ये, अंदाजे 30-35% रुग्णांमध्ये पहिले लक्षण येत आहे वास व चव न येणे. या पहिल्या टप्प्यातच जर झिंकम म्युरॅटिकम हे औषध देण्यात आले तर अक्षरशः दुसऱ्याच दिवशी रुग्णांना ताजेतवाने वाटत आहे व 2-3 दिवसांमध्ये PCR टेस्ट देखील निगेटिव्ह होत आहे. पुण्याच्या डॉक्टर हब्बू यांनी हे औषध सुचवलं होतं आणि ह्या औषधाचंच मूळ लक्षण आहे की ग्रहणशक्ती म्हणजेच वास घेण्याची क्षमता ही कमी होत असते, त्यामुळे हे औषध खूप फायदेशीर सिद्ध होत आहे. त्यानंतर लागणारे सर्वात कॉमन औषध म्हणजे ब्रायोनिया अल्बा. करोना जेव्हा सुरू झाला त्यावेळी मी माझ्या विद्यार्थ्यांना सांगितले होते की ब्रायोनिया खूप महत्त्वाचं औषध ठरणार आहे कारण या औषधात लक्षणे खूप हळूवार येतात आणि सगळ्यात मोठं लक्षण हे आहे की अंग खूप दुखायला लागतं व रुग्णाला पडून राहावंसं वाटतं. मुख्यतः फुफ्फुसाच्या उजव्या बाजूला निमोनियाचा पॅच दिसतो. रुग्णाला दुखऱ्या बाजूवर झोपल्यानंतर छान वाटतं आणि कोणी उठवण्याचा प्रयत्न केला तर रुग्ण चिडचिड करायला लागतो. सर्वात महत्त्वाचं लक्षण म्हणजे तोंड घसा कोरडा पडतो, त्वचा कोरडी पडते व सारखी तहान लागते. खोकला देखील या औषधामध्ये कोरडाच असतो. काही करोनाग्रस्त रुग्णांमध्ये श्वासाची गती मंदावत आहे व ऑक्सिजन कमी पडल्यामुळे बोट निळसळ पडायला लागतात. अशा रुग्णांना जर पंख्याची हवा तोंडावर घ्यावी वाटत असेल तर कार्बोव्हिजिटॅबिलिस नावाचं एक होमिओपॅथिक औषध आहे जे हमखास मदत करीत आहे आणि अर्थातच रुग्णाला मृत्यूच्या दाढेतून ओढून आणणारं औषध म्हणजेच इंग्रजीमध्ये कॅडावर रिवायवल मेडिसिन म्हणून याच कारणामुळे हे प्रसिद्ध आहे. ज्या रुग्णांमध्ये अंग खूप दुखतं, रुग्ण सांगतो की कोणीतरी खूप मारले आहे असे अंग दुखत आहे व हे दुखणे साध्या स्पर्शाने देखील वाढतं, त्यामुळे रुग्ण कोणाला जवळ येऊ देत नाही व आणि अशा वेळेस आर्निका मॉन्टॅना नावाचं होमिओपॅथिक औषध आहे, या औषधाचा नक्कीच विचार करावा. करोनामध्ये काही रुग्णांना रक्तात गाठी होऊन फुफ्फुसांमध्ये किंवा हृदयाच्या रक्तवाहिनीमध्ये किंवा इतर महत्त्वाच्या अवयवांमध्ये गाठी तयार होऊन तेथील रक्तप्रवाह अडवत आहेत. अशावेळी दरदरून घाम फुटतो. अशा रुग्णांना देखील आर्निका हे औषध मदत करू शकतं. अर्थातच होमिओपॅथिक औषध रुग्णाच्या सर्व लक्षणांवरून दिलं जातं, पण आम्ही मजेने आर्निकाला होमिओपॅथिक सॉर्बिट्रेट म्हणतो. ज्या रुग्णांमध्ये श्वास घ्यायला खूप त्रास होतो आहे, छातीत घरघर आवाज येत आहे, शरीर काळे निळे पडत आहे, रुग्ण अगदी थकून जात आहे आणि थकून अगदी बेशुद्धावस्थेमध्ये गेल्यासारखा होत असेल तर अँटीमोनियम टार्ट नावाचं औषध खूप फायदेशीर सिद्ध होऊ शकतं. रुग्णाला जर खूप जास्त गळून गेल्यासारखे वाटत असेल, माझ्या हातापायात बिलकुल शक्ती नाही, जान नाही राहिलेली असे सांगत असेल, विशेषतः जर पापण्या जड पडत असतील डोळ्याच्या, तर जेल्सेमियम नावाचे औषध हमखास मदत करत आहे. आणि ज्या रुग्णांमध्ये श्वास घ्यायला प्रचंड जास्त त्रास होत आहे, इतका जास्त त्रास की त्यांना बोलतासुद्धा येत नाही आहे त्या श्वासापाई, अशा रुग्णांना या अवस्थेमधून बाहेर येण्यासाठी स्टॅनम मेटॅलिकम नावाचं एक औषध आहे होमिओपॅथीमध्ये, जे खूप प्रचंड फायदेशीर सिद्ध होत आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, 4-5 दिवसांखालीच एक 15-16 वर्षाचा मुलगा क्लिनिकला आला होता अत्यंत बेचैन अवस्थेमध्ये. मला श्वास घ्यायला त्रास होतो आहे, मला कोरोना झाला आहे, मी लवकरच मरणार, मी उद्याची सकाळ पाहणार नाही वगैरे वगैरे. ॲकोनाईट नेपॅलस नावाचं हे औषध दिलं की 10 मिनिटांमध्ये तो अगदी मला छान वाटतं आहे म्हणायला लागला. लक्षात ठेवा, जेव्हा कुठल्याही रुग्णाला अशी प्रचंड मरणाची भीती वाटायला लागते तेव्हा अगदी जादू केल्यासारखं ॲकोनाईट हे औषध काम करतं. ही लिस्ट खूप मोठी आहे, अजूनही मला बरीच काही औषधी सांगता येतील, पण मला वाटतं सध्या इथे थांबूयात. एक मात्र नक्की की मागच्या 250 वर्षाच्या इतिहासात वेळोवेळी होमिओपॅथिक औषधांनी व्हायरल आजार म्हणजेच विषाणूजन्य आजाराच्या साथीमध्ये आपले उपयोगिता वारंवार सिद्ध केली आहे आणि आताही सिद्ध करत आहेत. कोणाला अजूनही काही प्रश्न असतील तर खाली दिलेल्या क्रमांकावर मला व्हॉट्सअप करू शकता, मी शक्य ती मदत करेल. धन्यवाद.